नमस्कार. गवताच्या गंजीवर वसलेलं गाव म्हणून महाराष्ट्रात ज्या गावाकडे पाहिलं जातं ते म्हणजे मालेगाव. या मालेगाव शहरात सध्या कोरोनाने कहर केला आहे. मुंबई पुण्याच्या पाठोपाठ मालेगावमधील कोरोना बाधितांची संख्या वाढत चाललेली आहे. अवघ्या 21 दिवसांमध्ये 250 अधिक कोरोना बाधित तिथे आढळून आले असून सुमारे 12 लोक मृत्युमुखी पडलेली आहेत. का झालं असावं असं, का ठरलं मालेगाव हे मुंबई पुण्यापाठोपाठ कोरोनाच्या बाबतीत हॉटस्पॉट, याची कारणं आपल्याला जाणून घ्यायची आहे. शासकीय प्रशासकीय यंत्रणा अपयशी ठरली आहेत का? कारण तसं जर नसतं तर मालेगावमधील अपर जिल्हाधिकारी असोत किंवा मालेगाव महापालिकेचे आयुक्त यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तडकाफडकी हटवण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला नसता. का या व्यतिरिक्त लॉकडाऊनच्या काळामध्ये त्याचं उल्लंघन करू शकणाऱ्या नागरिकांना रोखता आलं नाही म्हणून हे हॉटस्पॉट झाले आहे? नेमकं हेच आपण आजच्या या भागामध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, काळाच्या ओघात मालेगाव काटता कोपात आहे. कधी काळी जातीय दंगलींच्या खुणा मिरवणारं हे गाव, परंतु याच्यातून मालेगाववासियांना खूप काही भोगावं लागलं, खूप काही सोसावं लागलं. आता पिढी बदललेली आहे. नवीन पिढीला या खुणांची जी जाणीव आहे त्याच्यामुळे त्याच्यापासून दूर राहून विकासाच्या प्रवाहामध्ये सहभागी व्हायला ही पिढी निघालेली आहे. राजकीय दृष्ट्या सुद्धा खूप काही पाणी मोसमच्या पुलाखालून वाहून गेलेलं आहे. नेतृत्व बदललेलं आहे आणि त्याच्यामुळे एकूणच अलीकडच्या काळामध्ये या मालेगावमध्ये फिलगूडचं वातावरण निर्माण झालेलं दिसत होतं. परंतु अशा स्थितीतच कोरोना पुढे आला आणि कोरोनाच्या संदर्भामध्ये संपूर्ण राज्यामध्ये मुंबई, ठाणे आणि पुण्याच्या पाठोपाठ मालेगाव देखील हॉटस्पॉट बनलं. त्याच्यामुळे तिथली चिंता ही वाढून गेली आहे आणि मालेगाव पुन्हा एकदा राज्याच्या आणि देशाच्या नकाशावरती चर्चित असं केंद्र म्हणून पुढे येऊन गेलेलं आहे. का झालं असावं असं, आपण जर बघितलं का रोज 2, 4, 5, 10 नव्हे तर अक्षरशः 38 किंवा 70 पुढे बाधित रुग्ण या मालेगावमध्ये सापडत आहेत आणि त्याच्यामुळे इथली चर्चा आणि इथली एकूणच चिंतेची स्थिती ही वाढून गेलेली आहे. आपण जर विचार केला का मार्चच्या शेवटच्या चरणामध्ये जेव्हा कोरोनाचं संकट संपूर्ण देशावरच समोर आलेलं आपल्याला बघायला मिळालं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत किंवा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांनीही लॉकडाऊनची घोषणा केली, त्यावेळेला सुद्धा सर्वत्र लॉकडाऊनची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू असताना मालेगावमध्ये मात्र सर्व काही सुखेनैव चाललेलं आपल्याला दिसून आलं होतं. जणू काही हा कोरोना किंवा त्याची भीती ही आपल्यासाठी नाहीच अशा पद्धतीचं वर्तन आणि तिथला व्यवहार मालेगावमध्ये आपल्याला दिसून येत होता. आणि म्हणून मालेगावच्या पातळीवरती कोरोनाचा शिरकाव होण्यासाठी पहिलं काही जर कारण ठरून गेलं असेल तर लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना शासन प्रशासन रोखू शकलं नाही हे तिथलं पहिलं कारण आपल्याला म्हणता येईल. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये प्रतिनिधित्व करणारे किंवा संधी मिळालेले दादा भुसे जे विद्यमान कृषीमंत्री आहेत आणि MIMचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल या दोघांनीही आपापल्या पातळीवरती राजकीय सुभे सांभाळत असताना, आपापल्या पातळीवरती जनजागरणाची भूमिका घेत असताना व्यवस्थापक म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून तिथल्या लोकल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना असतील किंवा यंत्रणेला असतील कामाला जुंपून या सर्व घटना घडामोडींवरती वचक ठेवून कोरोनाला रोखण्याच्या संदर्भामध्ये जर काही भूमिका घेतली असती तर मला असं वाटतं का आज जो कोरोनाचा कहर या मालेगाव शहरामध्ये सुरू आहे तो काहीसा आटोक्यात ठेवणं शक्य झालं असतं. परंतु प्राथमिक पातळीवरती ते होऊ शकलं नाही. एकूणच जर विचार करायचा झाला तर नाशिक जिल्ह्यामध्ये 29 मार्च रोजी पहिला रुग्ण कोरोनाबाधित हा आढळून आला, तो निफाड तालुक्यातील होता. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी नाशिक शहरातला एक बाधित आढळून आला. त्याच्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या शासकीय यंत्रणांचं लक्ष हे या रुग्णांकडे गेलं आणि मालेगाव हे पुन्हा बाजूला पडल्यासारखं झालं. मालेगावकडे लक्ष दिलं गेलं नाही जे द्यायला पाहिजे होतं आणि त्याच्यामुळे तोपर्यंत मालेगावमध्ये मालेगावच्या बॉर्डरमध्ये कोरोनाच्या विषाणूने शिरकाव केल्याचं आपल्याला दिसून येईल. मालेगावमध्ये 8 एप्रिल रोजी पहिल्यांदा 5 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, त्याच्यापैकी 1 मृत झाला. त्यानंतर खऱ्या अर्थाने शासकीय प्रशासकीय यंत्रणेचं लक्ष मालेगावकडे वळालं. मालेगावला त्यानंतर गांभीर्याने घेतलं गेलं आणि शासकीय प्रशासकीय यंत्रणा ही धावपळ करू लागली ही वास्तविकता आहे. याच्यापासून कोणालाही पळता येऊ नये आणि म्हणून
प्राथमिक अवस्थेतल्या मालेगाव मधल्या या कोरोनाच्या कहराला जर आपण बघायचं ठरवलं तर तेथे काही अंशी का होईना परंतु शासकीय प्रशासकीय यंत्रणा या संदर्भामध्ये कुठेतरी कमी पडलेली आपल्याला दिसून येईल हे मान्य करावं लागेल. स्थानिक प्रशासनात यामुळे जी स्वस्थता व सुस्थता अनुभवायला आली आणि त्याच्यामुळे कोरोनाला मालेगावमध्ये शिरकाव करायला संधी मिळाली असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यामुळेच की काय मालेगावचे अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना हटवून त्यांच्या जागी धनंजय निकम यांची नेमणूक करण्यात आली आणि मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदी असलेले किशोर बोर्डे ज्यांची सेवानिवृत्ती ही अवघी एक महिन्यावर आलेली आहे परंतु त्यांना सुद्धा हटवून त्यांच्या ठिकाणी दीपक कासार यांची तिथे नेमणूक करण्यात आलेली आहे. हे का घडलं तर स्वाभाविक आहे प्रशासन कुठेतरी कमी पडलं असावं म्हणून हे उचलबांगडीचं सत्र हातात घ्यावं लागलं. त्याच्यामुळे एकूणच या सर्व परिस्थितीमध्ये आता शासन प्रशासन दोन्ही या संदर्भातली गंभीरता लक्षात आल्यानंतर अतिशय वेगाने कामाला लागलेलं आहे हे खरं. स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ तेथील स्थानिक असलेले कृषी मंत्री दादा भुसे यांच्या बरोबरीनेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुद्धा मालेगावला भेट देऊन या संदर्भातला आढावा घेतला आहे. तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मालेगावमध्ये जाऊन तेथील एकूणच वैद्यकीय परिस्थितीचा आणि कोरोनाच्या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आणि याच्यामुळे या पुढच्या काळामध्ये ही यंत्रणा अधिक गतिमान होईल अशी अपेक्षा करता यावी. मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदाची जी सूत्र दीपक कासार यांनी अलीकडेच स्वीकारलेली आहे त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार आहोत. त्यांच्याकडून जाणून घेऊया का काय कशा पद्धतीने मालेगावमधील कोरोनाला रोखण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालवलेले आहे. नुकताच मी मालेगाव महापालिकेचा आयुक्त म्हणून चार्ज घेतलेला आहे. मागील 2 दिवस मी माझ्या इथे जे संपूर्ण माझे आज सहकारी अधिकारी व मेडिकल स्टाफ यांची मी चर्चा केली त्यांच्या सर्वांच्या बैठका घेऊन संपूर्ण चालू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी माननीय मंत्री महोदय यांच्याशी चर्चा केली. कालच माननीय आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब यांनी व्हिजिट केली. मालेगावमधील सध्या परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं जे उपाय आहे तो आहे सोशल डिस्टन्स. तर हा पाळण्यासाठी पोलीस यंत्रणा महापालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत. आम्ही आत्तापर्यंत 33 कंटेनमेंट झोन तयार केलेले आहेत. त्यानंतर वेगळ्या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर तयार केलेले आहेत. त्या ठिकाणी नागरिकांना भोजन सिव्हिल सर्व्हिसेस स्क्रीनिंग पाणी ह्या सर्व सुविधा चांगल्या दर्जाच्या द्यायचा प्रयत्न केला जात आहे. त्याचप्रमाणे आपण जे कोविडसाठी जे कोविड-19 हॉस्पिटल चालू केलेलं आहे त्या ठिकाणी शासनाने बऱ्याच मोठ्या प्रमाणात मेडिकल स्टाफ इथलं पकडून दिलेलं आहे. येणाऱ्या डॉक्टर आणि मेडिकल स्टाफला सर्वात टॉपच्या सुविधा देऊन त्यांच्याकडून चांगल्यात जास्तीत जास्त प्रकारे ह्या रुग्णांसाठी सेवा पुरवायचा प्रयत्न महापालिका करत आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी प्रबोधन होणं गरजेचं आहे. आपण म्हणून किती मलमपट्टी केली तरी हा आजार बरा होणार नाही यासाठी नागरिकांमध्ये स्वतः प्रबोधन होणं गरजेचं आहे. तर यासाठी नाशिकचे शिक्षण तज्ञ सचिन जोशी सर हे उर्दू भाषेमधून पॉम्प्लेट करणं उर्दू भाषेतून देव करणं आणि या ठिकाणचे जे उर्दू शिक्षक उर्दू बांधव शिक्षक आहेत यांचे समन्वय साधून एक व्यापक प्रबोधनाची मोहीम चालू करण्याचा आपण मानस करत आहोत. ॲक्च्युली इतर ठिकाणीपेक्षा ज्या ठिकाणी कंटेनमेंट झोन केलेले आहेत त्या ठिकाणी पॉप्युलेशन डेन्सिटी लोकसंख्येची घनता ही फार मोठ्या प्रमाणात आहे. तर यामुळं या ठिकाणच्या वेगळ्या उपाययोजना काय करता येईल याबद्दल ही महापालिका आम्ही माझे सहकारी आम्ही प्रयत्न करत आहोत. कासार म्हणतात त्याप्रमाणे यंत्रणा आता कामाला लागलेली आहे हे खरंच आहे. परंतु याही व्यतिरिक्त आणखी एका बाबीवरती महत्त्वाने तिथून लक्ष द्यावं लागणार आहे आणि ते म्हणजे तेथील लॉकडाऊनचं काटेकोरपणे केलं जाणारं पालन. कोणालाही या संदर्भात उल्लंघन करू देता कामा नये. फिजिकल डिस्टन्स हे मेंटेन होणं हे अतिशय अत्यावश्यक ठरलं आहे. परंतु आजपर्यंतचा एकूणच जर मालेगावमधला परिस्थितीचा आढावा आपण घेतला तर कुठेही हे सोशल डिस्टन्सिंग किंवा फिजिकल डिस्टन्सिंग हे पाळलं जाताना दिसत नाही. आपण या संदर्भातली मालेगावातली छायाचित्र जर नजरेखालून काढली तर आपल्याला सहजपणे लक्षात येईल का कशा पद्धतीने त्याचा फज्जा उडालेला तिथे दिसतो आहे. पोलिसांच्या आरेला कार्य करून याचं उल्लंघन केलं जाताना दिसत आहे. बाजार उघडल्यावरती बाजारामध्ये ज्या पद्धतीने तुटून पडणारी गर्दी होताना दिसत आहे त्याच्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला आहे. त्याच्यामुळे या सर्व पातळीवरती या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गांभीर्याने काळजी घ्यावी लागणार आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे ज्या
पोलीस विभागाला या संदर्भात अधिक काळजीने काम करायचं आहे किंवा हे फिजिकल डिस्टन्सिंग मेंटेन करण्याच्या बाबतीमध्ये लॉकडाऊनला यशस्वी करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका अदा करायची आहे. त्याच पोलिसांकडून मालेगावमध्ये जागोजागी रुटमार्च केला जात असताना, संचलन केलं जात असताना, मालेगावकरांनी घराच्या बाहेर येऊन सामूहिक पद्धतीने या रुटमार्चचं छायाचित्रण केलं. कोणी त्या रुटमार्चवरची फुलांची उधळण केली, कोणी त्यांची आरती ओवाळली, टाळ्या वाजवल्या. तर अशा पद्धतीच्या या स्वागताला एक प्रकारे मालेगावकरांचा कसा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे अशा पद्धतीचा रंग देऊन खुद्द पोलीस प्रमुखांनी सोशल मीडियावरती व्हायरल केलेलं आपल्याला दिसून आलं. म्हणजे हे पोलिसांचं रुटमार्च होतं का पोलिसांची मिरवणूक अशा पद्धतीचा प्रश्न पडावा अशी ही स्थिती आहे. तेव्हा एकूणच शासन आणि प्रशासन या दोन्ही पातळीवरती या संदर्भात गांभीर्याने घ्यायला हवं. कारण ज्या पद्धतीने कोरोनाचा आकडा मालेगावमध्ये वाढतो आहे, 2, 4, 5, 10 अगदी 13 तारखेला 13 रुग्णांची तिथे नोंद झालेली होती, 23 तारखेला 14 रुग्णांची नोंद झाली होती, त्यानंतर 48 रुग्णांची नोंद झाली, त्याच्यानंतर अक्षरशः कालच्या 24 तासामध्ये हा आकडा 70च्या पार गेलेला आहे आणि एकूण मालेगावमधल्या बाधितांचा आकडा हा 250 पेक्षा पुढे गेलेला आहे. अशा अवस्थेमध्ये या लॉकडाऊनला अतिशय गांभीर्याने घेऊन त्याचं काटेकोर पालन केलं जाणं हे अतिशय गरजेचं आहे. त्याच संदर्भाने मालेगाव महापालिकेने आणि प्रशासनाने मालेगावमध्ये जवळजवळ 33 कंटेनमेंट असे झोन तिथे निर्माण केलेले आहे. सुमारे 21,000 अधिक कुटुंब या 33 झोनमध्ये राहत आहेत. ज्यांची लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जर बोलायचं तर सुमारे 1.25 लाख एवढी लोकसंख्या आहे. आपण एकूणच लोकसंख्येच्या घनतेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर जवळजवळ 3 स्क्वेअर किलोमीटरमध्ये हे एकूण सर्व इतके म्हणजे 33 झोनमधले मालेगावमधले लोक तिथे राहत आहेत. म्हणजे ॲव्हरेजली 1 स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये 50,000 नागरिकांची लोकसंख्या तिथे येते आहे. आपण जर विचार केला तर हे प्रमाण जे आहे लोकसंख्येच्या घनतेचं, पॉप्युलेशनचं, ते सुमारे 100 पटीने अधिक आहे. त्याच्यामुळे मालेगाव शहरामध्ये रस्त्यांवरती आपण कितीही लॉकडाऊन केलं, कितीही बाणबंदिस्ती केली, तरी घराघरांमध्ये असणारी ही दाटीवाटी, ही गर्दी, ही खऱ्या अर्थाने कोरोनाची वाहक ठरलेली आहे. आणि त्याच्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी एका वेगळ्या पातळीवरती, सोशल आणि कम्युनिकेशनच्या पातळीवरती विचार करावा लागणार आहे. त्या पातळीवरती तिथली महापालिका असेल, प्रशासन असेल, ते काय करतात हे पाहणं यापुढच्या काळामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणजे सावधानता आणि सावधानतेबरोबर सक्ती ही मालेगावच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरलेली आहे. हे जर केलं गेलं तरच मालेगावच्या हॉटस्पॉटमध्ये काहीतरी काही अंशी रिलीफ मिळवता येऊ शकेल. अदरवाईज आज जी बाधितांची संख्या आपल्याला समोर आलेली दिसते आहे ती हिमनगाचं एक टोक म्हणता यावी. अजून बरंच काही या मालेगावमध्ये होऊ शकतं आणि जे होऊ शकणारं आहे याचा आपण अंदाज बांधू शकतो, ते अतिशय चिंता करायला लावणार, भीती उत्पन्न व्हावं असं चित्र असू शकणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यापासून जर बचावायचं तर सर्वांना मिळून हे काम करावं लागणार आहे. बघूया या पुढच्या काळामध्ये यात कसा यशाचा टप्पा गाठला जातो. आता आपल्यासोबत नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे साहेब आहेत. त्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये अतिशय सक्रिय भूमिका घेत मालेगावमधल्या या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण मांढरे सरांकडून सुद्धा जाणून घेऊया का जिल्हा प्रशासनाच्या पातळीवरती काय उपाययोजना मालेगावच्या संदर्भामध्ये केल्या जातात. मालेगावमध्ये पेशंटची संख्या दिवसेंदिवस खूप वाढत चाललेली आहे आणि कोविड आणि नॉन कोविड या दोन आघाड्यांवरती आता आम्हाला तिथे लढावं लागतं आहे. कारण बऱ्याच प्रमाणामध्ये काही ठिकाणी दवाखान्यांची सुविधा लोकांना जेवढ्या पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही असं दिसतं आहे. तर आम्ही सर्व खाजगी डॉक्टरांना अतिशय विनम्रतापूर्ण आवाहन केलेलं आहे की या कठीण प्रसंगामध्ये जास्तीत जास्त प्रमाणावरती आपले दवाखाने उघडे ठेवून लोकांना उपचार द्यावेत, जेणेकरून शासकीय यंत्रणा कोविडचा मुकाबला करत असताना नॉन कोविड पेशंट जे आहेत त्यांच्यासाठी आपली कारण जर उघडी राहिली तर तो यंत्रणेवरचा ताण पण कमी होईल. त्याकरता आम्ही आमचं सामान्य रुग्णालयसुद्धा नॉन कोविड केलेलं आहे. नागरिकांना तिथे आम्ही नॉन कोविड सुविधा देणार आहोत आणि कोविडसाठीसुद्धा जास्तीत जास्त हॉस्पिटल CCC आम्ही तयार करत आहोत. माझी नागरिकांना पुन्हा विनंती आहे, आपण जितकं लॉकडाऊनचे नियम पाळाल तितकंच या आव्हानाचा मुकाबला करता येणं शक्य आहे. आजही असं दिसून येतं की एखाद्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये 10-10, 20-20 लोक आलेले आहेत आणि त्या व्यक्तींना त्या आजाराची लागण होत आहे. हे जर व्यक्ती त्या व्यक्तींच्या संपर्कात आले नसते ही पुढची पेशंटची रांग आपल्याला कमी करता आली असती. म्हणून अजूनही या आजारावरती जर काही उपाय असेल
तर फक्त तो आजार टाळणे हाच याच्यातला उपाय आहे. हे पुन्हा पुन्हा आवाहन केलं जातं. माझी नागरिकांना विनंती आहे की सर्व आपल्याला धार्मिक गोष्टींकरता सुद्धा हे आवाहन केलेलं आहे की आपण सुट्या सुट्या पद्धतीने ते करावे, एकत्र येऊ नये. तर आपण तेवढं जर पाळलं तर मला वाटतं या सगळ्या पुढच्या संसर्गाला आपण प्रतिबंध करू शकतो. म्हाटे साहेबांनी आवाहन केलंच आहे आणि खरंच आहे. फक्त शासन प्रशासनाच्या बळावरती या संकटावरती मात करता येणं अशक्य आहे. नागरिकांनी म्हणजे मालेगावकरांनीही त्यांच्या प्रयत्नांना तितकीच साथ देणं अपेक्षित आहे. ज्या पद्धतीने तेथे कासार असतील किंवा मांडेसाहेब असतील आणि एकूणच जिल्हा आणि स्थानिक पोलीस प्रशासन असेल या सर्वांनी प्रयत्न चालवलेले आहे. त्या प्रशासनाच्या हाताला हात लावून नागरिकांनी लॉकडाऊनला गांभीर्याने घेतलं तर मला असं वाटतं का मालेगावमधली ही स्थिती नक्कीच आटोक्यात येईल. बघत राहूया लोकमत यूट्यूब.